कराड उत्तर विधानसभेचे उच्चांकी मताने विजयी झालेले भाजप नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांची मतदारसंघातील कराड ओगलेवाडी येथे मिरवणूक काढत जोरदार स्वागत करण्यात आले. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. ज्यांनी या ठिकाणी 25 वर्ष या कराड उत्तरवर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही आणि सत्ता भोगली, परंतु या ठिकाणी विकासाच्या बाबतीत जर म्हणाल तर संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठा बॅकलॉग या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीनं सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांच्यावर एक कायम दहशतीमध्ये लोकांना ठेवून या ठिकाणी त्यांनी 25 वर्ष राज्य केलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं या 23 तारखेला लोकांची मुक्ती झाली आणि तो आनंद या ठिकाणी लोक प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साजरा करतात. तुमच्यावर लोक एवढे प्रेम करतात, तुमचं जबाबदारी पण वाढलेली आहे विकास कामांच्या बाबतीत असेल किंवा लोकांना लोकशाहीतलं जे हे म्हणतात ते देण्याची जबाबदारी वाढली काय सांगा. या संदर्भामध्ये संपूर्ण कराडउत्तरचा रोडमॅप या ठिकाणी आम्ही केलेला आहे, कारण मागच्या जवळपास 2-2.5 वर्षांमध्येच या ठिकाणी आम्हाला अंदाज आलेला आहे. त्या लोकांच्या मध्ये फार अतिशय तीव्र अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी होत्या आणि त्या ठिकाणी औद्योगिकरणाचा विषय असेल, त्याच पद्धतीने या ठिकाणी शेती पाण्याचा विषय असेल, प्रत्येक गावामध्ये विकासाचा बॅकलॉग आहे, या सगळ्या गोष्टींचा जवळनं अभ्यास मी मागच्या 10 वर्षांमध्ये केलेला आहे आणि त्यावर कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येईल किंवा या ठिकाणी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून संपूर्ण नियोजन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.